धान्य देई ई काली आई धन धान्य देई जोड़ते मनाची नाते हमची माते हमची माणस आपल्याकडे शेतीबरोबर पूरक असा जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. पशुपालनामध्ये सध्या गोपालनाला जास्त महत्व आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण याला बाजारात मोठी मागणी आहे. परंतु जनावर म्हटले की व्यवसायात शेतकऱ्यांना पशुच्या विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याच ठिकाणी प्राण्यांना रोग आणि इतर आजारांमुळे प्राणास मुकावं लागतं. यातील एक अतिशय त्रासदायक आजार म्हणजे जनावरांना होणारी विषबाधा, ज्यामुळे गरीब शेतकरी बांधवांचा पशु आपले प्राण गमावू शकतो. यासाठी शेतकरी बांधवांना विषबाधेबद्दलची माहिती, त्याचे प्रकार, ओळख आणि उपाययोजना या सर्वांची माहिती असणं आवश्यक आहे. या भागात आपण पाहूया जनावरातील विषबाधा आणि त्याचं व्यवस्थापन. जनावरांमधील विषबाधा कशी होते, त्याचप्रमाणे ती विषबाधा झाल्यास शेतकरी बंधू आणि भगिनींनी काय काळजी घ्यायची आहे. सर्व जनावरांमध्ये ही विषबाधा सारखीच होते किंवा वेगवेगळ्या प्रकारे होते, याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः जनावरं जेव्हा दूषित पाणी पितात किंवा दूषित चारा खातात तेव्हा त्यांना विषबाधा होते. किंवा आपल्याला माहीतच असेल की शेतामध्ये जेव्हा आपण चारा पिकासाठी फवारणी करतो, कीटकनाशकांची फवारणी करतो किंवा तणनाशकांची फवारणी करतो, किंवा त्यासोबतच आपण उंदीर किंवा घुशी आपल्या शेतामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांना मारण्यासाठी काही औषधं बाजारामध्ये मिळतात, ती औषधं जेव्हा आपण गोठ्यामध्ये किंवा शेतामध्ये टाकतो ती औषधं खाऊनसुद्धा जनावरांना विषबाधा होते. यासोबतच आपण पाहिलं असेल की साप किंवा विंचू किंवा आणखी विषारी प्राणी यासारखे प्राणी जनावरांना चावल्यास त्यांना विषबाधा होते. तरी वेगवेगळ्या प्रकारे होणारी विषबाधा आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. विषबाधेचं प्रमुख कारण म्हणजे जनावरांमध्ये आपण शेतामध्ये जेव्हा फवारणी करतो तर फवारणीचं औषध असेल किंवा खतं असतील तर ते खताचं प्रमाण जर जास्त असेल तर ते खतं पाण्यावाटे जवळच्या पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळतात आणि मिसळलेलं पाणी जर जनावरांनी प्यायले तर जनावरांना विषबाधा होते. त्याचप्रकारे आपण पाहतोय जेव्हा चारा टंचाई असेल तेव्हा सायलेज आपण बनवतो, चारा साठवून ठेवतो आणि साठवणूक केलेला चारा जर समजा त्याच्यावरती फंगस ज्याला म्हणता येईल किंवा त्याच्यामध्ये नवीन वाढ होते त्या वाढ झाल्यानंतर ते जनावरांनी खाल्लं तर त्यालासुद्धा विषबाधा होऊ शकते. सोबतच आपण बघतोय की एखादं जनावर आजारी पडलं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण घरगुती उपचार केला तरीसुद्धा जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आपण या संदर्भात काळजी घ्यायची आहे. प्रथम आपण बघूया की जनावरांना विषबाधा होते हे आपल्या लक्षात कसं येईल, कारण नेहमी आपल्यासमोर विषबाधा होत नाही. जनावर जर समजा चरायला गेलं असेल रानात तर रानात एखादा विषारी वनस्पती खाऊनसुद्धा त्यांना विषबाधा होते. नैसर्गिकतः जेव्हा जनावरांना चारा मुबलकपणात उपलब्ध असतो तेव्हा उपलब्ध असलेल्या चाऱ्यानुसार जनावरांना नैसर्गिकरित्या अशी एक आत्मसात आहे, गुण आत्मसात आहे की ते विषारी चारा खात नाहीत. आणि जर समजा तिथे दुष्काळ असेल, जनावरांना चारा मिळत नसेल तर उपलब्ध असलेल्या चाऱ्यामधून ते एखाद्या वेळी विषारी चारा किंवा विषारी वनस्पतीचं सेवन करतात आणि मग जनावरांना विषबाधा होते. तर ही वेगवेगळ्या प्रकारची विषबाधा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, तर प्रथमतः आपल्या शेतामध्ये किंवा सभोवताली जर फवारणी केलेली असेल तर हे फवारणी केलेले
केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवस शेताच्या आजूबाजूला जनावरं चरणार नाहीत याबद्दल काळजी घ्यायची आहे। आणि अशी जर आपण काळजी घेतली तर या प्रकारची विषबाधा होत नाही। परंतु महत्त्वाचं म्हणजे आता विषबाधा ही किती प्रकारची असते आणि कशी असते हे आपण थोडक्यात समजून घेऊ। विषबाधा ही एक तीव्र प्रकारची विषबाधा असते, मध्यम प्रकारची विषबाधा असते आणि सोबतच सौम्य प्रकारची विषबाधा होऊ शकते। तीव्र प्रकारची विषबाधा म्हणजे असं सांगता येईल की शेतामध्ये युरियाची ट्रीटमेंट चालू आहे, युरिया आपण देत आहोत, लक्षण नसताना जर समजा एखादं जनावर युरिया खात असेल तर मुबलक प्रमाणामध्ये युरिया खाऊ शकतो आणि त्यानुसार होणारी विषबाधा म्हणजे तीव्र प्रकारची विषबाधा होय। यासोबतच मध्यम स्वरूपाची विषबाधा म्हणजे काय तर कमी प्रमाणामध्ये जर समजा आपण उदाहरण द्यायचं झाल्यास हे सांगता येईल की एखाद्या शेताच्या बाजूला पाण्याचं साठवण आहे, त्या पाण्याच्या साठवणीमध्ये एखाद्या फॅक्टरीमधून त्याचा निचरा होणारं पाणी असेल, मिसळत असेल, तर ते दूषित पाणी जर समजा जनावरं काही दिवस पीत असतील तर त्यानुसार होणारी विषबाधा म्हणजे ही मध्यम स्वरूपाची विषबाधा आहे। आणि सौम्य स्वरूपाची विषबाधा म्हणजे आपल्या लक्षात असेल की पाण्यामध्ये काही प्रमाणामध्ये विहिरीच्या पाण्यामध्ये फ्लोराईड्स असतील, नायट्रेट्स असतील, नत्र असेल, फॉस्फरस असेल, या प्रकारचे घटक जास्त प्रमाणात असतात। अशा प्रकारचे घटक प्राण्यांच्या शरीरामध्ये जास्त वेळ जात राहिले हा कालावधी साधारणतः काही आठवड्यापासून महिन्यांपर्यंत असतो, म्हणजे 6 महिने, 8 महिने किंवा वर्षसुद्धा असू शकते। आणि अशा प्रकारचं प्राणी नियमित पिल्यास त्या जनावरांना या प्रकारची विषबाधा होऊ शकते, ज्यामध्ये जसं मी सांगितलं नायट्रेट्स, फ्लुराईड्स किंवा सॉल्ट पॉयझनिंग पण होऊ शकते। आणि म्हणून ही विषबाधा होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे। लक्षात कसं येईल विषबाधा झाली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। डॉक्टरांकडे आपण घेऊन गेलो तर आपल्या लक्षात येईल, परंतु डॉक्टरांकडे आपण तेव्हाच नेऊ जेव्हा आपल्या लक्षात येईल। तर शेतकरी बंधूंनो, इथे मला हे सांगावं असं वाटतं की विषबाधा झालेली लक्षणे काय आहेत। सर्वसाधारणप्रमाणे जो व्यक्ती जनावरांची स्वतः काळजी घेतो, आपल्याकडचा गडी माणूस असेल किंवा शेतकरी स्वतः काळजी घेत असतील, नियमित ज्याला आपण म्हणतो सर्वसाधारणपणे जनावरांची जी वागणूक असते किंवा दिनचर्या असते याच्यामध्ये त्याचा फरक पडेल। आता हा फरक कोणता असू शकतो तर जनावरांमध्ये लाळ गळणे, त्यानंतर लघवी जास्त प्रमाणात होणे, हगवण लागणे, पोट फुगणे या प्रकारची लक्षणे असू शकतात। आता ही लक्षणे विषबाधेचीच आहेत हे कशावरून, कारण यामध्ये कन्फर्मेशन किंवा त्याचं निदान होणं गरजेचं आहे। तर ही एखाद्या आजारामध्ये सुद्धा असे लक्षणं आपल्याला दिसू शकतात। आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं लक्षण कोणतं आहे हे महत्त्वाचं आहे, कारण डॉक्टरांना जेव्हा आपण सांगतो तेव्हा पहिलं लक्षण डॉक्टरांना सांगणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण कोणत्या प्रकारची विषबाधा आहे हे पहिल्या लक्षणावरून डॉक्टर चांगल्या प्रकारे ओळखू शकतात। तर लक्षणे काय काय असतील याबद्दल मी थोडक्यात सांगतोय। लक्षण असेल की जनावर चारा खात नाही, पाणी पित नाही, हायपर एक्साइट होतो म्हणजे त्याच्यामध्ये तीव्र प्रकारे तो रिॲक्शन दाखवेल एखाद्या गोष्टीला, किंवा आवाज दिल्यास तो एकदम दचकून उठेल। कधी कधी काय होतं, काही प्रकारच्या विषबाधांमध्ये भिंतीवरून उड्या मारल्यासारखा तो चालेल, किंवा कुंपण नसताना सुद्धा कंपनावरून उडी मारल्यासारखं चालेल। त्याच्या डोळ्याची बाहुली जी आहे ती मोठी होईल, डोळे विस्पारल्यासारखं जनावर बघेल, किंवा श्वासोच्छ्वास वाढेल, श्वास घ्यायला त्याला त्रास होईल, धापा टाकेल। अशा प्रकारचे खूप सारे लक्षणं वेगवेगळ्या विषबाधांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात। तेव्हा अशा प्रकारचे कुठलेही लक्षण आपल्या लक्षात आलं तर आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे। काळजी कुठली घ्यायची तर आपण डॉक्टरांना फोन करून त्यांना विचारायला पाहिजे की आमच्या जनावरांचे अशी अशी लक्षणं दिसतात आहे, विषबाधा असू शकेल काय। कारण ही जर लक्षणं असतील आणि तीव्र स्वरूपाच्या विषबाधेची लक्षणं असतील तर जनावर काही तासांपासून 1-2 दिवसामध्ये दगावण्याची शक्यता जास्त असते। आणि म्हणून आपले जनावर दगावू नये म्हणून अशा प्रकारचे काही लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावरती उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे। तेव्हा शेतकरी बंधूंना माझी अशी आग्रहाची विनंती आहे की अशा प्रकारचे लक्षणं दिसल्यास नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा।
आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडतोय की वेगवेगळ्या जातीच्या जनावरांमध्ये ही लक्षणं सारखीच असतात काय, किंवा एखादं विष असेल तर ते विष वेगवेगळ्या जनावरांमध्ये सारख्याच प्रमाणामध्ये बाधित होते काय? तर यामध्ये मला सांगताना असं सांगावंसं वाटतंय की एखादं विष गाई म्हशींमध्ये ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणामध्ये ते शेळ्या मेंढ्यांना बाधित करेल असं नाही. लक्षणं जरी सारखी असली तरी वेगवेगळ्या जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विषबाधा होऊ शकते हे आपण लक्षात ठेवण्यास हरकत नाही. सर्वसाधारणपणे दुष्काळाच्या काळामध्ये होतं काय, चारा कमी असल्यामुळे जनावरं जेव्हा चरायला जातात रानामध्ये तेव्हा विषारी वनस्पतीचं सेवन करतात आणि मग त्यांच्यामध्ये विषबाधा होते. आपण वृत्तपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये असं ऐकलं असेल की एकाच वेळी एका रानामध्ये चरायला गेलेले 20, 25, 30, 10 असे कितीतरी प्रकारचे जनावरं एका वेळी मृत्युमुखी पडतात. त्याचं कारणच ते आहे की एखादा कळप एखाद्या भागामध्ये चरायला गेल्यास एकतर दूषित पाणी यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान होतं आणि ते नुकसान होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे. सोबतच वेगवेगळ्या विषबाधेच्या प्रकारामध्ये आणखीन सांगता येईल आपल्याला की आपण जेव्हा जनावरांसाठी चारा तयार करतो त्यामध्ये आपण सॉल्ट किंवा मीठ हे सुद्धा आपण देतो, तर मिठाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर त्याने सुद्धा विषबाधा होते. साधारणतः असं म्हणण्यात येतं की जर आपण मीठ जास्त प्रमाणात दिलं तर जनावरांना जास्त फायदा होईल, परंतु तसं नाही. चाऱ्याच्या प्रमाणामध्ये 1 किंवा 2% जे मीठ आहे तेवढंच मीठ असायला पाहिजे आणि जास्त प्रमाणात मीठ झाल्यास त्याचीसुद्धा जनावरांना विषबाधा होते. तर शेतकरी बंधूंनो, विषबाधेच्या संदर्भात सांगायचं झाल्यास कुठलंही खाद्य जर जास्त प्रमाणात पोटात गेलं त्याचीसुद्धा विषबाधा होऊ शकते. जेवण आपण नेहमी करतो, जर तेच जेवण जास्त झालं, पाणी शरीराला आवश्यक आहे तेच पाणी जास्त झालं, मीठ असेल, अन्न असेल, जे शरीराला लागणारे घटक आहेत ते जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याची विषबाधा मानवी शरीराला होते, त्याचप्रमाणे जनावरांचं सुद्धा आहे. जनावरांना योग्य प्रमाणात जर आपण चारा दिला योग्य प्रमाणात किंवा योग्य चारा दिला तर विषबाधा होणार नाही. त्यापेक्षा जास्त प्रमाणात चारा, मीठ असेल किंवा आणखी कुठलेही घटक असतील, किंवा आपण ढेप त्यांना देतो खाऊ घालतो तर ढेपेचं प्रमाणसुद्धा जास्त झालं किंवा हिरव्या चाऱ्याचं प्रमाणसुद्धा जास्त झालं तरी त्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून योग्य प्रमाणात चारा देणं त्यांना आवश्यक आहे. इथे आणखीन एक नमूद करावं असं वाटतं की सर्वसाधारणपणे जेव्हा जनावरं शेतात जातात किंवा रानात चरायला जातात तेव्हा साप किंवा विंचू चावून त्यांना विषबाधा होण्याचे प्रकार आपण नेहमीच ऐकतो किंवा ऐकलेले आहेत, शेतकरी बंधूंनी पाहिलेले सुद्धा आहेत. तर साधारणतः ते कसे ओळखायचे आणि त्यांना ही विषबाधा कशी होईल? जेव्हा जनावर शेतात चरायला जाते तेव्हा मान खाली घालून जनावर चरत असतं, तर तोंडाचा भाग किंवा पायाचा भाग इथे जर समजा एखादा साप चावला असेल तर विषबाधा होऊ शकते. सर्वसाधारणपणे साप त्याच भागात चावा घेतो, पाठीवर किंवा जमिनीपासून 1 फुटाच्या वरच्या भागात त्याचा दंश होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला जर असं काही लक्षण आढळले तर आपण चारही पायावर किंवा तोंडावरती सापाच्या चावण्याची खूण आहे का हे बघायचं. आपल्याला माहीतच आहे की साप विषारी आणि बिनविषारी असतात, तर साप चावल्यानंतर विषारी साप आहे किंवा बिनविषारी आहे हे तर बघायला आपल्याला मिळणार नाही. तरीसुद्धा काळजी म्हणून साप चावल्यानंतर तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण औषधोपचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी जर समजा आपल्याला कधीकधी काय होतं की साप दिसतसुद्धा नाही आणि लक्षणं दिसतात, साप चावल्यास साधारणपणे 2 प्रकारचे लक्षणं दिसतात, तर फेस येणे आणि साप चावल्यानंतर रक्तामधलं जे हिमोग्लोबिन आहे ते हिमोग्लोबिन दूषित होतं हे आपल्या लक्षात येत नाही, परंतु सूज येते पायावरती किंवा जिथे चावलं असेल तिथे सूज असेल. बरं, सूज असेल हे प्रत्येक वेळी नाही, कधी सूज असू पण शकते आणि नसू पण शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा जर जास्त वेगळ्या प्रकारे लक्षणं दिसत असतील तर मात्र डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की सर्वात शेवटी काय,
तर आपण आपल्या जनावरांना विषबाधा होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची, तर हे 1, 2, 3 पॉइंट मी तुम्हाला सांगू शकतो. पहिला पॉइंट म्हणजे पाणी स्वच्छ असावं. जे जनावरांना पाणी प्यायला ते स्वच्छ असावं, त्याच्यामध्ये काहीही मिसळलेलं नसावं. चारा जो साठवणूक केलेला असतो तो दूषित झालेला नसावा. त्याचप्रमाणे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा जनावर बाहेर चारायला जाईल तेव्हा ज्या भागामध्ये विषारी वनस्पती आपल्या लक्षात असतात त्या विषारी वनस्पती खाणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. जनावर जेव्हा रानामध्ये चारा खायला जातील तेव्हा पिसोंडी किंवा काही भागामध्ये त्याला टणटणी म्हणतात किंवा काही भागामध्ये वेगवेगळे नावं असतात, तर हे साधारणतः काटेरी थोडं फूल असल्यासारखं असतं. त्याच्यामध्ये बऱ्याच फुलांचा गुच्छ असतो आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर बारीक बारीक काळ्या रंगाचे दाणे असतात. तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे विषारी वनस्पती खाणार नाही त्याची काळजी घ्यावी. दुष्काळ असेल, पाण्याचा दुष्काळ असेल तेव्हा सर्वसाधारणपणे फॅक्टरीच्या बाजूला जे पाणी असेल ते पाणी अतिशय दूषित असतं. जनावरं ते पाणी पिण्यास जातात आणि पाणी पितात, तर त्यामुळे त्यांना विषबाधा होण्याची शक्यता फार असते. आणि जेव्हा चारा कमी असतो तेव्हा आपण राहिलेलं अन्न काही लोक जनावरांना खाऊ घालतात, ते जर दूषित असेल, ते जर सडलेलं असेल, कुजलेलं असेल तेव्हासुद्धा जनावरांना विषबाधा होते. आणि म्हणून या प्रकारची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सर्वसाधारणपणे शेवटी मी एकच सांगू इच्छितो, जनावरांची काळजी आपण आपल्यासारखीच घ्यायला पाहिजे. जर जनावरांना विषबाधा झाली, कुठल्याही प्रकारे विषबाधा झाली, तर शेतकऱ्यांना फार नुकसान होते, त्याची तब्येत तर खराब होतेच, त्यांचं उत्पन्न पण जाईल, दूध कमी होते आणि जनावर दगावल्यास हा कधी भरून न निघणारा लॉस असतो किंवा त्याचं नुकसान होते. आणि म्हणून प्रथमतः मी सांगितलेली लक्षणापैकी कोणतेही लक्षण आढळलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा आणि जनावरांना होणारी विषबाधा त्याची काळजी घ्यावी किंवा जनावरांना विषबाधा होऊ नये याची सुद्धा आपण काळजी घ्यावी. धन्यवाद. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा DDMumbaiKrishi@gmail.com या ईमेल आयडीवर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.